राजन एक दिन बाकर दोन दिवसांपूर्वी असं वक्तव्य केलं होतं एका कार्यक्रमात की मी ईडीला घाबरत नाही, आणि त्यात तुमची फलटण शहरात एंट्री होती, त्या संदर्भात काय सांगा? मला माहित नव्हतं योग्य शाळे लोक आता मी येणार म्हणून त्यांनी असं विधान केलं असेल तर मला विचार करावा लागेल. राज्यामध्ये साहेब सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकिंग राज्यामध्ये अग्रणी. मी उत्तर दिलंय समजून विचारून दिलंय. त्यांनी किरीट कोमयाचा प्रश्नाचं उत्तर द्यावं की ईडी संबंधात तपास व्हावी ही कुणाची व्हावी, तुमच्या मनात असं काय आहे का असं किरीट कोमयाने तुम्हाला प्रश्न विचारलाय. मी पुन्हा सांगतोय माझा प्रश्न आणि शब्द प्रत्येकात अर्थ आहे. विधान परिषदेचे सभापतींनी मी येथे येणार आहेत म्हणून विधान केलं असेल, किरीट सोमय्या येत आहेत म्हणून ईडी तर मी त्यांनाच सांगतो, तुम्हीच लोकांना सांगावं ईडी संबंधी तपास व्हावा असं तुमच्या मनात काय आहे, होत का? सहकार क्षेत्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यामध्ये अग्रणी मानली जाते. सध्या या बँकेचं बँकेचं निवडणुकीचं वार आहे, सर्व पक्षीय नेत्यांच्या नावाखाली पॅनल करायचं चाललंय, यामध्ये काही भाजप नेते आहेत काही भाजप नेत्यांना डावलण्याचं चाललेलं आहे, याबाबत चंद्रकांतदादा पाटील आमचे खासदार आणि ते या विषयात लक्ष देत आहेत. धन्यवाद. पत्रकार परिषद सुरू होत आहे, प्रश्न विचारायचा त्यांना अधिकार आहे. सुरू गेल्या 1.5 वर्षात ज्या पद्धतीने ठाकरे सरकारने घोटाळ्याची परंपरा सुरू केली आहे, एका पाठोपाठ एक एक नेते मंत्री, आतापर्यंत 24 घोटाळे तर मी एकट्याने काढले आहेत, 18 नेत्यांची नावं त्यात आलेली आहेत, आणि या संबंधात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून मला निमंत्रण येतात, त्यांच्या भागातल्या भ्रष्टाचाराचे किस्से येतात. गेल्या 1.5-2 महिन्यात 3 चरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी जे मूळ संस्थापक येऊन मला भेटले होते, ते एका बाजूला चरंडेश्वर आणि दुसऱ्या बाजूला बारामती, एका बाजूला मंत्री आणि नेत्यांचा भ्रष्टाचार आणि प्रत्येक मंत्र्यांचा आपला एक वाद आहे, म्हणून आज तो दौरा आहे ते चरंडेश्वर साखर कारखान्यात, त्यातले मूळ संस्थापक शेतकरी 27,000 शेतकरी भागधारक ज्यांनी जमिनी दिल्या होत्या त्यांची व्यथा, आणि दुसऱ्या बाजूला अनिल परबचे सचिन वादे, बजरंग खरमाटे यांचे जे बारामती येथे मोठी प्रॉपर्टीज आहेत या दोन्हीची पाहणी करणं. अजित दादांचं परवाचं स्टेटमेंट असं आहे. काय दादा परवा सातारमध्ये आले होते. काय स्टेटमेंट असं आहे की हा जो क्रिकेट सोसायटी चालवण्याची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच कारखाने आहेत का? भाजपचे सुद्धा कारखाने आहेत, कारखान्यामध्ये घोटाळे आहे असं त्यांचं अजित पवारांनी कशा संदर्भात हे भूमिका मांडली त्यांनी? सातारामध्ये कुठे? सातारमध्ये मग तो कारखाना कुणाचा हाच माझा प्रश्न आहे. जर अजित पवार हे म्हणताय की किरीट सोमय्या फक्त राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्यात कारखान्याचे घोटाळे बाहेर काढतात किंवा यांच्यात सारखार कारखान्या संबंधात बोलतात, तो जरंडेश्वर
साखर कारखाना कुणाचा, याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं। बस हे त्याने उत्तर द्यावं एवढीच आम्ही विनंती केली। 4-6 महिने करतोय हायकोर्टाने ईडीला आणि सगळ्यांना सांगितलं चौकशी करा। अजित पवारांचा कारखाना असेल त्यांनी सांगावा हा माझा कारखाना आहे। मग जे शेतकरी माझ्याकडे आले 27,000 जे मूळ भूधारक भागधारक, मी अजित पवारांना सांगणार हो तुमचं परिवार तर शेतकऱ्यांचं राधा आहे, मग एवढं मोठं कारखानं जर तुम्ही उभं केलं तर ते शेतकऱ्यांचे सगळे हे आहे, मग त्यांच्या वतीने ट्रस्टी म्हणून तुम्ही काम करा ना, प्रायव्हेट लिमिटेड म्हणून का? तर त्यांनी सांगितलं तर हां, नाहीतर मी पुढच्या आठवड्यात ह्या कारखान्याचा खरा मालक कागदपत्र पुरावे सह मुंबईत दाखवणार। महाराष्ट्रामध्ये तुमची अशी इमेज तयार झाली, किरीट सोमय्या बाहेर पडली जिथं जातील तिथं काहीतरी काढणार, अशा पद्धतीची एक क्रेज तयार झाली महाराष्ट्रात। खरं म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे, दुःखाची बाब आहे, दुर्दैव म्हणजे दुःखाची खेदाची बाब आहे की आपला महाराष्ट्र ज्याची जी संस्कृती इतिहास एक अस्मिता, आणि तो महाराष्ट्र जिथे जाऊ तिथे घोटाळा, जिथे जाणार तिथे हात टाका तिथे गडबड, हे गेल्या 2 वर्षात जी अवस्था महाराष्ट्राची महाआघाडी सरकारने केली आहे, हे मला आश्चर्य गोष्टीत वाटत की मी जो घोटाळा काढतो त्या घोटाळ्याचे कागदपत्र त्याचे पेपर त्याची माहिती त्याच्या आर्थिक गैरव्यवहार याला कोणी चॅलेंज करत नाही, फक्त माझेच घोटाळे का काढतो? सरकार तुमचं आहे, सरकारवर आल्यानंतर तुम्ही एवढे घोटाळे काढतायत करतायत। मी एक उदाहरण देतो कोविडचं, कोविडमध्ये एकाच दिवशी महाराष्ट्र सरकारने 2 निविदा मान्य केला, रेमडेसिवीर इंजेक्शन 7 एप्रिल 2021, जे राज्य सरकारची मालकीचे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्यांनी 57,000 रेमडेसिवीर इंजेक्शन 665 रुपयाचा भावाने विकत घेतल्या, 57,000 डिलिव्हरी आली। त्याच दिवशी उद्धव ठाकरे साहेबांची मुंबई महापालिका त्यांनी 72,000 रेमडेसिवीर डिलिव्हरी आली 1665 रुपया भावाने। मग एवढं कोविडच्या नावाने लोक मरतायत महाराष्ट्रात, सगळ्यात जास्त कोविड मृत्यू हे महाआघाडी सरकारच्या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात झाले, आणि त्यावेळेला एवढा भ्रष्टाचार अनाप सनाप। तो म्हणून किरीट सोमय्या जिथेही जातो तिथेही जी काळी कामं केलेली आहेत तिथली लोक संतप्त होऊन आम्हाला हे सांगतात। महाराष्ट्रामध्ये जे काही कारखाने आहेत असे काही तुमच्याकडे आली का की या कारखान्यामध्ये घोटाळा आहे? मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संबंधी याचिका जे मुंबई उच्च न्यायालयात झाली होती त्यात उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की एक त्यांनी ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटला सांगितलं आहे, दुसरं इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस यांना सांगितलं, ते महाराष्ट्र पोलीस ते मुंबई पोलीसला इथं, या 2 संस्थांनी याची सगळ्यात याचा सगळा तपास करावा। या तपासात आता जे बाहेर येणार किंवा येत आहेत ते जनतेसमोर येत आहेत। साहेब, महाविकास आघाडी सरकारमधले काही नेते असे म्हणतात की भारतीय जनता पार्टी ईडीचा उपयोग हा त्यांच्या राजकारणासाठी सोयीनं करते, त्याबाबत आपली भूमिका काय? परत समजून देतो, महाविकास आघाडी जे नाव आहे त्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी खाली असं टीप लिहिली आहेत की महाविकास आघाडीचा अर्थ
शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेते आणि मंत्र्यांनी घोटाळे करून स्वतःचा विकास करणं आणि त्याच्यामुळे जर त्याचे घोटाळे लोक आम्हाला येऊन देत असेल तर जनतेच्या समस्याला वाचा फोडणं हे आपलं काम आहे. सत्य ते आहे. मी आणखीन एक प्रश्न होता पहिलंच उत्तर देतो. समजा मी घोटाळा केलाय किरीट तुम्ही आणि किरीट तुम्ही म्हणजे भाजप म्हणजे भाजपचा कोणी किंवा देशातलं जगातलं कोणी तर तुम्ही करा ना कारवाई. कारवाई काय करतात किरीट तुम्हाला मुलाला पोलीस स्टेशन मध्ये जबरदस्तीने बोलवतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी माफी मागून सांगतात व त्याला तर साक्षीदार म्हणून बोलवलं होतं. किरीट तुम्हाला पत्नी ती स्वतः टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सचे ऑनररी प्रोफेसर आहेत. 20 वर्षांपूर्वी एक शौचालयाचा प्रकल्प राबवला होता त्याची इन्क्वायरी तर उद्धव ठाकरेने 2021 मध्ये दिला असं प्रताप सरनाईक सांगतात. किरीट तोमयाचा अर्धा डझन अप्रू नुकसानीचे दावे केले जातात. तर अशा प्रकारच्या धमक्यांनी काही आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही घोटाळे करणं बंद करा आणि जे घोटाळे केले आहेत त्याचा हिशोब चुकता करा. बघा उद्धव ठाकरेकडे 2 शहाणी लोक आहेत. हा हे उद्धव ठाकरेचा मंत्रिमंडळाने त्यांच्याकडून शिकावं. एक पहिले शहाणे मी शाणा म्हटलंय परत तू काहीतरी वेगळं नको मी अर्धाही नाही म्हंटल आणि संजय राऊत 55 लाख चोरीचा माल परत केला ना संजय राऊतला किती ओरडू द्यावं. ईडी सीडी बडबड 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 खूप केली 5-25 दिवस. नंतर रात्री 10:45 ईडीच्या ऑफिसच्या मागच्या दारातून वर जाऊन 55 लाख चोरी ते एचडीआयएल पीएमसी बँकेचे पैसे परत करून आले. दुसरं उद्धव ठाकरेचा आणखीन एक शहाणा मिलिंद नार्वेकर. त्याचा लक्षात आलं की किरीट तोमयाने त्याचा अनधिकृत बंगलो बघितला फोटो काढला तक्रार केली केंद्र सरकारची टीम आली आणि सांगितलं अनधिकृत आहेत. त्यांनी काय केलं स्वतःच तोडलं. आता अजित पवारांनी तसंच शहाणपण उद्धव ठाकरेकडून उधार घेतलं आणि डिक्लेअर केलं की जरंडेश्वर साखर कारखाना या या आता आहे माझं काम झालं. ओके एक प्रश्न कोल्हापूर प्रकरणी जे आपण सांगितलं की कोंडी झाली त्याच्या विरोधात आपण पोलीस प्राधिकरण आणि मानवता अधिकाराकडे तक्रार करणार होतो त्या संदर्भात काय हसन मुश्रीफ साहेबांनी मी घोटाळा काढल्यानंतर अनेक चॅनल पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या. मी निर्मळ आहे स्वच्छ आहे. इन्कम टॅक्सनी मला स्वच्छतेचं सर्टिफिकेट दिलं आहे. ते मुश्रीफ साहेबांनी 2 दिवसापूर्वी इन्कम टॅक्सच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. का हो शरीफ मुश्रीफ साहेब जर तुम्ही शरीफ आहात असं सर्टिफिकेट मिळवलं तर त्या इन्कम टॅक्सच्या विरोधात काय याचिका दाखल केली. तस जर अजित पवार शरद पवार शरद पवार साहेब दिलीप वळसे पाटीलजी त्यांना जर किरीट तोमयाला कोल्हापूर प्रवेश द्यायचा नव्हता किंवा घरात कोंडून ठेवायचा होता तर तसा आदेश काढायचा होता. आदेश काढला कोल्हापूर प्रवेश बंदी आणि अंबरनाथ आणलं घराचा बाहेर जाऊ देणार नाही. गणेश विसर्जनला जाऊ देणार नाही. अंबामाईचा आशीर्वाद घेऊ देणार नाही. आणि हे आता सिद्ध झालं हे ऑर्डर गैरकायदेशीर होते आणि म्हणून आम्ही पोलीस प्राधिकरणात याचिका केली. मानव अधिकार आयोगाने पण आमची याचिका ऍडमिट करून घेतली आहे. या तपास होणार पोलिसांनी. आणखीन एक तुम्हाला माहिती देतो हे सगळ्यांसाठी. हसन मुश्रीफच्या विरोधात जे मी मुरगुड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती काल मुरगुड पोलीस स्टेशननी मला लेखी स्वरूपात कळवलं आहे की तुमची तक्रार आम्ही भ्रष्टाचार विरोधी म्हणजे एंटी करप्शनला पाठवित आहोत. मग माझी तक्रारात दम नव्हतं तर पोलीस रिजेक्ट करायचं होतं. आता पोलिसांनी ते एंटी करप्शनला पाठवलं आहे परंतु आम्हाला ते मान्य नाही आहेत कारण की हसन मुश्रीफनी फोर्जरी केली आहे. एंटी करप्शन मध्ये तर ते होणार आहे तपास.
म्हणून मुरगुड पोलीस स्टेशननी ती तक्रार दाखल करून घ्यावी लागणार. ओके.